मधील अंतर्गत गटबाजीचा पुणे शहरामध्ये, महायुतीला आता मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे हे शिवसेना शिंदे गट सोडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना भानगिरे यांना मुख्यमंत्र्यांनी टाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाना भानगिरे आणि त्यांचे कार्यकर्ते आज बैठक घेणार आहेत. वारंवार डावललं जात असल्यानं भानगिरे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चाही रंगली आहे. तर पुण्याच्या राजकारणातून ही मोठी घडामोड आपण पाहतोय, कारण शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीचा आता पुणे शहरात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. आणि याच घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं. निवडणुकीच्या तोंडावर आपण पाहतोय सागर, पुण्याच्या राजकारणामध्ये आता मोठी घडामोड घडतीये. शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीचा फटका आता महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जाते. नेमकं हे प्रकरण काय? नक्कीच, शिवसेनेला मोठा फटका पुणे शहरात बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 2 दिवसापूर्वी नरेंद्र मोदीच्या सभेच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावरती होते आणि नाना भानगिरे यांच्या घरी त्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलेलं होतं. सगळी तयारी केलेली होती, मात्र मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊ शकले नाही. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे 3 कार्यक्रम नाना भानगिरे यांनी घेतलेले होते, त्या कार्यक्रमालाही अनुपस्थिती मुख्यमंत्र्यांनी दाखवली होती. त्याचबरोबर काल नसरापूरमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होती आणि जिल्हा प्रमुख आहेत रमेश कोंडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात येऊन जेवणासाठी गेले. ही सर्व नाराजी पाहायला मिळते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती नाराज पाहायला मिळतात. नाना भानगिरे समर्थक यापूर्वीही सेना भवन मध्ये अनेक वेळा वादही झालेले होते. नाना भानगिरे असतील किंवा त्यांना का डावलं जातं हे कळू शकलं नाही आणि एकमेव चेहरा नाना भानगिरे हा पुणे शहराचा शिवसेना शिंदे गटाचा मानला जात होता. मात्र आता त्यांची नाराजी आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावरती मुख्यमंत्री आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांवरती नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. वारंवार डावलल्याने शिंदे गटाला शहरामध्ये एकही शहर प्रमुख उपलब्ध नव्हता. त्यावेळेस नाना भानगिरे एकमेव शिवसेनेचे नगरसेवक हे शिंदे गटात गेलेले होते आणि आता त्यांचीच नाराजी पाहायला मिळतीये. त्यामुळं एक नाना भानगिरे एनसीपी मध्ये जातात की पुन्हा घर वापसी करतात हे पाहणं महत्वाचं. धन्यवाद सागर आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर आपण पाहतोय की नाना भानगिरे आणि त्यांचे समर्थक हे नाराज असल्याची चर्चा आहे, कारण त्यांना सातत्यानं डावललं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाना भानगिरे आणि समर्थक यांची नाराजी दूर करण्यासाठी काही प्रयत्न होतात का हे पाहणं आता महत्वाचं असेल.